युवराज, असं का बोलता आहात युवराज? मग आता कसं बोलायचं तेही तुम्ही शिकवा युवराज। तसंही सगळीकडे सूर आहेच ना आम्हाला गुरुकुलाची आवश्यकता आहे म्हणून। करा तुम्ही सुरुवात करा। दादा साहेब अहो आपले आबा साहेब आहेत ते, त्यांचा खलिता वाचून एवढे अस्वस्थ का होत आहात? अस्वस्थ अस्वस्थ कुठे आहोत आम्ही? आम्ही तर म्हणतो गुढ्या उभारा, ढोल वाजवा, साखऱ्या वाटा। हो पण ते उपरोधाने आणि त्यात चीड आहे, तिरस्कार आहे। तसं तुम्हाला वाटतंय पण आम्हाला आनंदच ना। आणि आता कितीही अपमान झाला तरी हसणारच आम्ही, आणखी हसणार, कारण पोलादाचे बनलो आहोत ना आम्ही। सहन करण्यासाठी जन्म आहे आमचा। तुम्ही असं बोलता आमचा थरकाप होतो। मग कसं बोलावं, कसं वागावं? अश्वदल उभारलं चौकशी, पूजा केली चौकशी, आम्ही रायगडावर राहायचं नाही, मोहिमेवर जायचं नाही, वडिलांना भेटायचं नाही। युवराज? अरे आम्ही आहोत तरी कोण? युवराज आहोत की शिमग्यातलं सोंग? सांगा कविराज, आता तुम्ही सांगा, सगळे मिळून सांगा, तसे वागतो आम्ही। युवराज ऐसी बात नहीं है, आपण चलावं। चलावं लागेलच, वळकटी बांधावी लागेल, गाशा गुंडाळावा लागेलच। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर। थोडीशी का होईना, परसुनबाईनी चलाखी केली म्हणून निभावलं, नाही तर आज काय खरं नव्हतं। सुनबाई या, या अशा समोर। धारातल्या अग काय करतेस? आव माझं लेकरू थांबवलं, लई चांगलं केलं, लई वंगाळ प्रसंग होता तर चलाखी दाखवलीत, एवढं मात्र खरं। अहो बाई माणसाने ती घटकात सांभाळायची असते, तेवढाच बाप्याचा राग सांभाळला की मग पुढे समद शांत होतय। खरंच ग, दादासाहेबांचा राग निवळलाय आता। अहो पोटचा गोळा बघून भले भले नरम पडत्यात। धारात त्या, आम्हाला त्यावेळी जे सुचलं ते आम्ही केलं, आम्हाला दाद देत नाहीत, बत्ताशीबाईंचं ऐकत नाहीत, मग काय करावं? म्हणून मग भवानीबाईंनाच आणलं। अहो म्हणून तर पुढे टाकलेला पाय मागे घेतला आणि मायेनं रागाचं झालं शिकरण। खरं आहे तुझं, पण धारात त्या तुमचे युवराज खूप तापट आहेत। अहो अजून तापटपणा केलाच नाही त्यांनी, लई वंगाळ काम आहे ते। सुनबाई तुमसनी आठवतय ना आऊसाहेब काय म्हणाल्या होत्या? जळता निखारा हाय त्यो। पर सुनबाई तुम्ही पदर भी जळू दिला नाही आणि निखारा भी इजू दिला नाही। हा आता जमलं आम्हाला, पण या सगळ्याबद्दल किती आनंद मानावा याबद्दल आम्ही जरा साशंकच आहोत। युवराजांचा स्वभाव कसा आहे माहितीये ना, हे एक टोक तर ते एक टोक। तर यापुढे असा प्रसंग येऊ नये, नाही म्हणजे आपण तरी किती सावरून घ्यायचं ना। अव ते बी खरंच आहे, पर आपण मायेची पखरण घालत राहायची। अहो बायकोकडे असतेच ते की मया, बायकोने नुसतं हसून बघितलं तरी नवऱ्याचा काया पलट होतोय। ते खरंय, पण बघितलं ना युवराज किती शांत झाले होते, उलट रायगडाला जायची तयारी करत होते। पण मग समर्थांकडे जा असा खलिता अचानक का आला असावा? खर तर ती विचार करण्याचीच गोष्ट आहे, आबासाहेबांनी असा निर्णय का घेतला असेल? आश्चर्य तर आम्हालाही वाटतंय त्याच। वैनिसा आम्ही काय म्हणतो, तुम्ही कुलमुख्त्यार म्हणून दाद मागितली रायगडावर तर? नाही बत्ताशीबाई, आबासाहेबांच्या आदेशाविरुद्ध दाद मागणं हे आम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही। याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहित आहे? काय याचा अर्थ? दादासाहेबांनी समर्थांकडे जाण्याचा आदेश पाळावा असंच वाटतंय तुम्हाला? हो तसंच वाटतंय आम्हाला, कारण आबासाहेबांचे आदेश पाळणं हे सर्वांच्याच हिताचं आहे। खात्रीशीर? हो ना। युवराजनी इथे का झोपलात? इथे चला
पलंगावर झोपा, या नीट झोपा. झोपा. चलावं लागेलच, वळकटी बांधावी लागेल, गाशा गुंडाळावा लागेलच. जातो. समर्थांविषयी आदरच आहे आम्हाला. ते रामदास स्वामी, आम्ही यतनांचे स्वामी. चिरंजीव युवराज शंभूराजे, आपण आमच्या भेटीस. येऊ नये? आम्ही शृंगारपुरास बारसे साजरे करण्यास येऊ शकत नाही. आपण रायगड यावे असे आम्हाला खूप वाटते, पण त्या अगोदर आपण शृंगारपुराहून उठून सज्जनगडावर जावे. तिथेच तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल. विश्वास ठेवा आमच्यावर. माफ करा, पण मगाशी दाराशी झोपला होता तुम्ही. खर तर जाग राहायचंय तुम्हाला. आमच्यावर पाळत ठेवायची, बरोबर ना? नाही, तस काही नाही. मग कस? दारापाशी आसन आणून बसता तुम्ही. खर तर भवानीबाई दिवसभर झोपू देत नाही तुम्हाला, खूप दमता तुम्ही. पण तरी सुद्धा हा पहारा आमच्यासाठी. आम्ही कुठेतरी निघून जाऊ, या काळजीपोटी ही गस्त. काय युवराज? आम्हाला माफ करा युवराज, पण आम्हाला भीती वाटते. कशाची भीती? आम्ही कुठेतरी निघून जाऊ याची. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.